पदार्थाचा विषय मी इथं लक्षवेधीच्या माध्यमातून मांडला होता आणि तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला खूप चांगल्या पद्धतीचं उत्तर दिलं होतं आणि त्या 146 पदांच्या भरतीची प्रक्रिया एमपीएससी मार्फत या ठिकाणी सुरू आहे आणि 5 महिन्याच्या आत ज्या कंपनीला आपण ही भरती करण्याचं काम टाटा कन्सल्टन्सीला दिलेलं आहे त्यांनी 5 महिन्यात भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. अध्यक्ष महोदय, अवैध दारूचा प्रश्न अतिशय महत्वाचा आहे आणि खास करून युवा पिढीसाठी महत्वाचा आहे. आम्हाला सुद्धा अनेक वेळा आमच्या मतदारसंघातल्या महिला हा प्रश्न मांडत असतात. माझा फार स्पेसिफिक प्रश्न मंत्री महोदयांना आहे की एक्साईज डिपार्टमेंटमध्ये ऑन द फील्ड जो आपला स्टाफ असतो त्याची काही रिक्त पदं आहेत का? असतील तर ते किती असतील? आणि जर भरणार असो तर आपण कधी भरणार आहोत असा स्पेसिफिक प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, याच्याबरोबरच काही दिवसांपूर्वी अंमली पदार्थाचा विषय मी इथं लक्षवेधीच्या माध्यमातून मांडला होता आणि तिथं देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्याला खूप चांगल्या पद्धतीचं उत्तर दिलं होतं आणि ते उत्तर देत असताना त्यांनी सांगितलं की एक कंबाईंड टीम बनवली जाईल. म्हणजे पोलीस स्टेशनला तिथं असणारे अधिकारी त्यांना अंमली पदार्थाच्या बाबतीतली जबाबदारी सुद्धा म्हणजे तिथं चाप लावण्याची तिथं दिली जाईल. तर मला होम मिनिस्टर साहेबांना, ते इथं आहेत, त्यांना असाही प्रश्न इथं करायचा आहे की ज्या पद्धतीने आपण ड्रगच्या बाबतीत विचार करत आहात, आता हातभट्टी आणि हे सगळे त्याच्यामध्ये काही लोकांचे मृत्यू सुद्धा होतात, तर मग तुम्ही त्या सेलमध्ये हे हातभट्टी आणि अशा पद्धतीने अवैध दारू सुद्धा घेणार का? असे दोन स्पेसिफिक प्रश्न इथं आपल्या माध्यमातून मी मंत्री महोदयांना विचारतो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, माननीय सदस्य रोहितदादा पवारांनी जो प्रश्न विचारलेला आहे, राज्य लोकसेवा आयोगाच्या कक्षेमध्ये असणारी आमच्या राज्य उत्पादन शुल्क विभागातली 171 पदं रिक्त होती. पैकी 146 पदांना भरतीची विनंती राज्य महाराष्ट्र लोकसेवा आयोगाला केलेली आहे आणि त्या 146 पदांच्या भरतीची प्रक्रिया एमपीएससी मार्फत या ठिकाणी सुरू आहे. आमच्या विभागाअंतर्गत असणारी रिक्त पदांची संख्या 705 आहे आणि या 705 जागांची भरती प्रक्रिया याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध केलेली आहे आणि 5 महिन्याच्या आत ज्या कंपनीला आपण ही भरती करण्याचं काम टाटा कन्सल्टन्सीला दिलेलं आहे त्यांनी 5 महिन्यात भरती प्रक्रिया पूर्ण करण्याचं आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे ही 705 आणि एमपीएससीकडची 146 अशी जवळपास 850 पदं ही येणाऱ्या 5 महिन्यामध्ये भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाईल.